श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शाखा बजाजनगर यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर 21 मे रोजी सद्गुरु परम पूज्य मोरे दादा जन्मशताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या जन्मशताब्दी महोत्सवास प्रबोधन पर मार्गदर्शन करण्यासाठी नितीन मोरे यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या मार्गदर्शनापर भाषणामध्ये त्यांनी देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मूल्य संस्कार ग्राम अभियान बाल संस्कार अभियान गरजेचे असल्याचं मत व्यक्त केलंय. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. या सेवा मार्गाच्या वतीने वेळोवेळी समाजातील अनिष्ट चालरीती, चुकीच्या रूढी परंपरा, हुंडाबंदी, व्यसनधीनता, बेरोजगारी, अंधश्रद्धा, पर्यावरण यासारख्या प्रश्नांवर जनजागृती निर्माण करून डोळस अध्यात्म जपण्याची शिकवण दिली जाते. या कार्यक्रमस्थळी उभारण्यात आलेल्या 18 विभागांच्या स्टॉलच्या माध्यमातून विविध उपयुक्त माहिती उपस्थितांना देण्यात आली. प्रश्नोत्तर विभागाच्या माध्यमातून मानवी समस्या, प्रश्न, अडचणी याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खेडे, गाव, शहर स्तरावर ग्राम अभियानाचे कार्य वेगाने प्रसारित करा, असे आवाहन नितीन मोरे यांनी उपस्थित सेवेकरी परिवारास केले. तसेच श्री स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा विभाग प्रमुख विलास देशमुख, जिल्हा प्रतिनिधी सुनील डहाळे, जिल्हा प्रतिनिधी अण्णासाहेब जाधव, ज्येष्ठ सेवेकरी कुसुमताई डोणगावकर, शेखर पारखे, संतोष पाटील, गोविंद साळुंके, झुंजारराव काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर हर्षल बेंडाळे यांनी सूत्रसंचालन केले. तसेच शिवप्रसाद बाचल यांनी उपस्थितांचे आभार मानले. अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज.